त्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे? का भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक काय दूधचे धुले आहेत का? ईडी सीबीआय दाखवावं कधी भाजपच्या घरी गेली आहे? हा उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदीजना दूध पाजतायत मांडीवर घेऊन. ते लहान मूल पाजतं ना, हा लहान मुलाला आई पाजते ना, तसं आईच्या बमतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत. 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा ज्यांच्यावर मोदींनी आरोप केला त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्य मंत्रीपदाची शपथ दिली जाते हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सांगा ना, संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही. ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले, दहाव्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही हे का संविधानामध्ये बसतंय का? चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे. ज्या पद्धतीनं हे राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत. संविधान हा देशाचा आधार आहे, तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे. काल आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली. त्यांच्या लहान मुलानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला जे गल्ला होता तो दान केला, तो राग ठेवून त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली, त्यांच्यावर भाजपमध्ये जाण्याचा दबाव केला, त्या आईबापांना आत्महत्या केली. हे संविधानामध्ये आहे का मोदींच्या? सांगा बा मोदींनी. मोदी हे या देशाला लाभलेले गेला 65 वर्षातले असत्य बोलणारे सगळ्यात महान प्रधानमंत्री आहेत. आमच्या